वर्षानंतर स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पण प्रश्न असा आहे की 23 वर्ष जे राज्यामध्ये सत्तेत होते, केंद्रात सत्तेत होते, त्यांना ते करता आलं नाही, पण ते तुम्ही करून दाखवलं. करता येण्यासारखं असं काही मोठं काम नव्हतं. मी खासदार झाल्यानंतर 30व्या दिवशी रेल्वेची मंजुरी घेतली. करोनामुळे ही रेल्वे अडकली होती. मानसिकता पाहिजे होती की माढ्याचा विकास हा बारामतीप्रमाणे करता आला पाहिजे, हा मानसिकता पाहिजे होती की केवळ बारामती राज्यामध्ये पुढं नेली पाहिजे ना. कसं आहे, पित्यांनी सगळी मुलं समान धरली पाहिजेत, एकाच मुलाला सगळी इस्टेट दिली नाही पाहिजे. आता बारामतीचा विकास झाला, माढ्याचाही त्याचप्रमाणे विकास व्हायची मानसिकता हवी होती, त्याच्यामुळे काम 23 वर्ष रखडलं गेलं. दुसरा प्रश्न आहे की राज्यामध्ये जो काही गदारोळ चाललाय आणि राज्य सरकार अस्थिर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यामुळं भाजप पुन्हा सत्तेत येणार असं काय वाटतं? नाही, अंतर्गत कुरबुडीमुळे सरकार हे जाईल असं मला वाटतंय. भाजप काय वेगळा करेल असं मला वाटत नाही. पण सरकार गेल्यानंतर एक जनतेने ज्याला मँडेट दिले, ज्याला 105 आमदार निवडून दिलेत आणि लवकरच आता पंढरपूर मंगळवेची जागा आम्ही घेऊन 106 करू, तर मला वाटतं की आमचाच एक ठोक पर्याय राज्यामध्ये उरणार आहे. भाजपाला ज्याला लोकांची इच्छा की भाजपचं सरकार यावं आणि ते लवकर येईल. आता त्यांचे पायगुण काय मी त्याच्यावर बोलू शकत नाही, पण गुण चांगले नव्हते जेणेकरून फलटणमधली कामं अडली. दुसरा प्रश्न आहे की सातारा जिल्ह्यामधील अनेक नेते आता तुमच्या संपर्कात आहेत, कारण भाजपचे बडे नेते म्हणून दोघांकडे बघितलं जातं, एक खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर. तर असे कोणते कोणते नेते आज उद्या किंवा कधीतरी प्रवेश करण्याच्या आहेत? तर प्रवेशाचं खरं तर प्रेसमध्ये सांगू नये, पण तुम्हाला राज्यातच परत बदल झालेला दिसेल. राज्यामध्ये एक किंवा दोनच पक्ष अस्तित्वात, नॅशनल पक्ष अस्तित्वात राहतील असं दिसतंय. पण साताऱ्यातले तरी अंदाजे कसे बडे नेते आहेत संपर्कात? साताऱ्यामधले अनेक जण संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच त्याचा तुम्हाला 1-4 महिन्यामध्ये ते फरक पडलेला दिसेल. अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीचं कारण? अमित शहा आणि शरद पवार या दोघांची भेट जी झाली, त्यात शहासाहेबांनी अजून काय त्याच्यावर खुलासा केलेला नाही. आणि त्यांनी खुलासा झाली की नाही झाली याच्यावर मलाही अजून काय, तर त्यांनी खुलासा केला नाही त्याचे आम्ही भाष्य करणे बरोबर नाही. दोघांची भेट झाली मात्र शिवसेनेच्या पोटामध्ये दुखायला लागले. शिवसेनेचं असं झालंय की जनतेने नाकारला असताना त्यांना आयत्या बिळावर नागोबा झालेले आहेत. त्यामुळे जर इतर मित्र त्यांच्या आघाडीतला कोण कोणाला भेटत असेल तर निश्चितपणे त्यांच्या पोटात दुखणार आहे.